शासनामार्फत सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे लाभार्थी गेल्या 3-4 महिन्यापासून वंचित असून 10 दिवसांपूर्वी सदरच्या रकमेचा धनादेश बँक ऑफ महाराष्ट्राच्या वणी शाखेत जमा करण्यात आला आहे, मात्र लाभार्थ्यांच्या खात्यात 10 दिवस उलटूनही रक्कम न झाल्याने याबाबत अपंग साधना संघाने लाभार्थ्यांच्या खात्यात त्वरित वेतन जमा करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे। शासनाकडून धनादेश इकडे जमा झाला पण अद्याप सुद्धा लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा न झाल्यामुळे आम्ही विचारणा केली। एकीकडे एक समाज अति दुर्बळ घटक असतो, अपंग दुर्बळ यांना आर्थिक रीत्या दुर्बळ असतो, एक ते शासनाकडे पैसे उशीर राहतात आणि आले तर बँकेमध्ये तर लवकर वर्ग होत नाही, ही एक मोठी आमची समस्या आहे। तर त्या समस्येच्या आधारे आम्ही माननीय व्यवस्थापक सहायक व्यवस्थापक बोरस साहेबांना आम्ही निवेदन देऊन सांगितलं, याच्यावर बोरस साहेबांनी सांगितलं काही तांत्रिक अडचणी आहेत, काही चेक क्लिअर व्हायला उशीर लागतो, आम्ही चेक झाल्यानंतर तात्काळ तुमच्या खात्यावर वर्ग करू, तसं तुम्ही ऑनलाईनच्याने संबंधित शासनाकडे याची पूर्तता करावी असे त्यांनी सांगितले। तर ह्या माध्यमातून आम्ही शासनाला विनंती करतो का आता ऑनलाईन वरती डायरेक्ट टू थेट खात्यावर जमा करण्यात यावं वर्ग असे आपण यंत्र राहावं असं आपण शासनाकडे एक विनंती करू अशा पद्धतीचं आज आम्ही निवेदन दिलेलं आहे। याबाबत अपंग साधना संघाचे जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र मोरे, तालुकाध्यक्ष दीपक भोये, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख दिगंबर पाटोळे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख दिगंबर पाटोळे, तालुका मीडिया प्रमुख दशरथ महाले, संतोष रोकडे, नाना जाधव आदींनी महाराष्ट्र बँकेचे सहाय्यक शाखाधिकारी बोरस्ते यांना निवेदन देत सामाजिक अर्थसहाय्य लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी केली। शासनाने पाठवलेला धनादेश स्टेट बँक ऑफ इंडियाचा असल्याने तो वाटण्यासाठी पाठवण्यात आला असून सुट्ट्या व अन्य कारणांनी धनादेश वाटलेला नसून वाटताच लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे वर्ग करणार असल्याचे सांगितले। यांच्या न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गांगुर्डे, वणी।